बातमी आहे की आता 18 तारखेपासून नवा लॉकडाऊन सुरू होतोय, चौथा लॉकडाऊन सुरू होणार आहे आणि या चौथ्या लॉकडाऊनसाठी आता काही दिशा ठरवण्यात आलेली आहे. या लॉकडाऊन मध्ये नेमकी कुठे शिथिलता येईल, कसे व्यवहार असणार याविषयीचे गाईडलाईन जे आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी यासाठी एक महत्वाची बैठक झालेली आहे आणि लॉकडाऊन 4 जो आहे तो नेमका कसा असणार याची रूपरेषा यामध्ये ठरवण्यात आली आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून. विनोद, कसा असेल चौथा लॉकडाऊन? नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सहित काही प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये संचारबंदी 4 बाबतचा निर्णय झाला आहे आणि यावर दिशानिर्देश तयार करण्यात आला आहे. संचारबंदी 4 कशी असेल याबाबतचे संपूर्ण दिशानिर्देश करून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आले आणि केंद्रीय गृह मंत्रालय याबाबतची कधीही सूचना देऊ शकते आणि संचारबंदी 4 बाबतची अधिक सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कधीही येऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवर संचारबंदी कशा प्रकाराला असायला पाहिजे, कुठे शिथिलता असायला पाहिजेत आणि रेड झोन, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये कशा प्रकारचे उद्योग व्यवसाय सुरू करायला पाहिजेत आणि खास करून पलायन मजदुरांचा आपल्या राज्यामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातूनही सर्व निर्णय झाले आहेत आणि त्यांना योग्यरित्या त्या राज्यामध्ये पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर संचारबंदीमध्ये काही उद्योगधंदे सुरू करण्यात येणार आहे. परंतु यामध्ये कशा प्रकारचे उद्योगधंदे असणार आहेत, कशा त्याचबरोबर मॉल्स, दुकाने आणि इतर बाजारपेठही सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय होऊ शकते, शक्यता नाकारता येत नाही. परंतु हे कशा प्रकारे होऊ शकते याबाबत अद्याप मात्र सशंक आहे. परंतु एकंदरीत संचारबंदीचा जो दिशानिर्देश आल्यानंतरच आपल्याला हे स्पष्ट होईल की संचारबंदी 4 जी कशी असेल, कुठल्या प्रकारची शिथिलता, काय काय. नक्कीच, धन्यवाद विनोद एकूणच माहितीबद्दल. लॉकडाऊन 4 संदर्भात उत्सुकता आहे की लॉकडाऊन हा चौथा लॉकडाऊन नेमका कसा असणार आहे, यामध्ये नेमक्या काय गाईडलाईन असतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी यासाठी एक मोठी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये या गाईडलाईन्स तयार करण्यात आलेल्या आहेत. लवकरच या गाईडलाईन्स आपल्या देखील समोर येणार आहेत, मात्र आता वेळ झाली एका छोट्या